पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि महिलांचा एक महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते किशोर तिवारी आहेत किशोरजी तुम्ही या दौऱ्याला विरोध दर्शवताय तुमच्या पक्षाने तुमच्या संघटनाने विरोध दर्शवलेला हो आहे नेमकं विरोधाचा मुद्दा काय आहे फक्त राजकीय विरोध आहे किंवा काही मुद्देसूत विरोध आहे नाही नाही राजकीय तर नाही कारण पंतप्रधान जेव्हा दाबाडीत आले तर त्यांनी त्यांना आम्ही स्पष्ट कल्पना दिली होती दा हो, की आम्ही द मागील दहा वर्ष नरेंद्र मोदीच्या पंतप्रधान होण्यापूर्वी मनमोहन सिंगाच्या सरकारमध्ये काम केलं आहे त्यांनी अनेक म्हणजे पंतप्रधान पॅकेज वगैरे दिलं आहे परंतु त्याचं मूर्तरूपात इम्प्लिमेंटेशन झालं नाही त्यांनी समजून घेतले की शेतकऱ्याच्या आत्महत्येचे वराडातले काय कारण आहेत तर आम्ही म्हटलं होतं की कोरडवाहू शेतकरी आहेत शेतीचं उत्पन्न कमी कमी होत चाललं आहे जमिनीची जमिनीत पीक होत नाही आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं कापूस हे नगदी पीक संकटात आलेलं आहे व नैराश्यात जाऊन शेतकरी आत्महत्या करत आहे त्यांनी जे प्रॉमिसेस दिले होते ते मी कालच पत्रकार परिषद लिहून लोकांना सांगितले की मोदींनी बँकांच्या पतपुरवठ्याबाबत जमिनीचा खस वाढवण्याबाबत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याबाबत जे काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण न झाली व मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे नंतर त्यांनी uh, म्हटलं की आम्ही याच्यावर विशेष लक्ष देऊ आणि एकोणीसमध्ये ते पांढरकोड्याला आले पांढरकोड्याला त्यांनी सुरुवातच केली की मी भटक्या जाती व आदिम आदिवासी यांच्या जे वंचित राहिले आहे त्यांच्यासाठी विशेष योजना लावू पक्क घर देऊ पिण्याचं पाणी देऊ त्यांना मुख्य धारेत आणू आणि महिला बचत गटात आम्ही प्रश्न केला होता की महिला बचत गटांना पीक कर्ज जे आहे ते शेतकऱ्याला न देता बचत गटांना देता तर त्यांच्यावरील कर्ज व्हावं व त्यांना नवीन खेळतं भांडवळ मिळावं तर मोदींनी या घोषणा तिथं केल्या ना पूर्तता नाही झाली दहा वर्ष म्हणजे पहिल्यांदा चौदाला दाभाडीला आले तेव्हा शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आणि दोन हजार एकोणीसला पांढरकवडाला आले तेव्हा महिला आणि महिला बचत गटांच्या अनुषंगाने जे काही शब्द दिले होते घोषणा केलेल्या होत्या पूर्तता मुडीच नाही झाली की काही प्रमाणात झाली नाही कसं झालं आम वराडाच्या बाबतीत असं आहे की पश्चिम विदर्भाच्या बाबतीत जसं तुम्ही मला विचाराल तर नळाचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोदी जे बोलतात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दहा टक्के स्कीम पूर्ण झालेले आहे घराच्या बाबतीत तर आदिवासी व भटक्या जमातींना पक्के घर मिळालेच नाही आणि महिला बचत गटाच्या बाबतीत त्यांचं खेळतं भांडवल मिळालं नाही एक गोष्ट दुसरं त्यांचा जो मुख्य मुद्दा होता की त्यांना पीक कर्ज माफ करावं तर आताही आमचा विरोध हा तांत्रिक आहे ना की याच्यावर इम्प्लिमेंटेशन झालं नाही आणि ते पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीकडून इम्प्लिमेंटेशन झालं नाही आहे तर आम्ही कोणाला ग्रहाने कोणाला मार मा मांडणार आणि म मा पंतप्रधान तर पंचवार्षिक येतात आणि इथूनच ते लोकसभेच्या प्रचाराचं नारळ फोडतात तर हा आमचा राजकीय दोष नाही आहे हाच कार्यक्रम जर इंडिया अलायन्स देत नसेल आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला हात लावत नसतील तर शेतकरी विचार करतील ना कारण मोदींनी या गोष्टीवर कमीत कमी बोलावं आणि त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये क्विंटल कापूस विकला हमी भावापेक्षा कमी भावात विकत आहे सोयाबीन तसंच होत आहे शिक्षणाचा खर्च आरोग्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे तर आम अपेक्षा आहेत ना मोदींकडून महाराष्ट्रातचं जो नेतृत्व जे आहे ते उदासीन आहे या विषयावर जेव्हा आज मोदी येत ये आहेत कशा पद्धतीचा विरोध राहणार आहे फक्त शब्दांच्या माध्यमातूनही विरोध आहे की काही गनिमी काबाई होणार नाही आम्ही महिला बचत गटांच्या महिलांना व त्यांचे महासंघ तयार करण्यात आले आहेत तर हे भामटे जे असतात ना डी आर डी एमध्ये काम करणारे अधिकारी हे लोक सगळे त्यांना बोलावून आणतात खोटे खोटे प्रॉमिसेस देऊन बोलावून आणतात मागच्या वेळेस तर पिण्याचं पाणी दिलं नव्हतं बायांना खूप त्रास झाला नंतर त्यांना वाहनाचे पैसे दिले नव्हते तर यावेळेस तर आम्ही म्हटलं पहिले पैसे घ्या नंतर जा पण तिथे गेल्यावर तुमचा रेटा लावा शेतकरी तर आम्ही तयारीने चाललो आहे महिला बचत गटांच्या बायांना मी म्हटलं आहे की जर शिष्टमंडळाला मोदीजी भेटत असतील व शेतकऱ्यांच्या म शिष्टमंडळाला भेटीत तिथं त्यांची ता, ता, चर्चा झाल्यानंतर मग शांतपणे ऐकून घेऊ त्यांना हे मुख्यमंत पंतप्रधानांना हे कळलं पाहिजे ना की राज्य सरकारने योजनेची म्हणजे पंतप्रधान आवास योजनेचा सगळ्यात माघारी असलेला जिल्हा आहे तो आणि पिण्याच्या पाण्यात यवतमाळ हे जे शहर आहे ना तिथे तीनशे दोन कोटीची योजना फेल झाली आहे चार वेळा पायपं बदलले आहे न चोवीस तास पाणी देणारे लोक आठ दिवसात एकदा पाणी देत आहेत मला असं बोलायचं आहे की या सगळ्यावर मोदींनी प्रश्न विचारले पाहिजे कमीत कमी राज्याच्या नेतृत्वाची तरी कानउघाडणी केली पाहिजे आता लोकांनी दहा वर्ष मोदींना दिली आता निर्णय घेतील ना लोक निर्णय घेतील हां मी त्यांच्या विवेकवर सोडतो मात्र लोकांनी विरोध करावा महिलांनी शेतकऱ्यांनी अशी अशी अपेक्षा आहे नाही बिलकुल नाही पंतप्रधान आहेत भारताचे त्यांच्या कार्यक्रमात का हुळजंग वगैरे घालणं हे राजकीय लोकांचे काम असतात हा हू करणे आमचं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी ऐकून घ्यावं ना माझ्यासारख्या माणसानी मी तर चाय पे चर्चा आयोजकात होतो नंतर मी पांढरकोड्याला त्यांनी बोलावलं माझ्यावर तर गुरु घे गे, घेरा करून होते पण मी कार्यक्रम यशस्वी करून घेतला मात्र पदरात लोकांच्या काही आले नाही मला तर फार आक्रोश सहन करावा लागतो म्हणून मी तर म्हणेल की महिलांनी जाऊन विचारायला पाहिजे जाब जाब विचारायला पाहिजे आता जाब कसा विचारावा तसं ते करतच आहे यांचे आमदार खासदार गावात जात आहे त्यांना जाब चांगल्या रीतीने विचारत आहे आणि जेमतेम परिस्थितीत आलेले आहेत ते पंतप्रधानांनी पुन्हा दाभडीला येऊन चाय पे चर्चासारखा कार्यक्रम करावा अशी अपेक्षा आहे दाभाडीचे लोक स्वतःच कार्यक्रम करत आहे आणि नाही नाही मोदींपाशी टीमच मोधी, नाही आहे मोदी मोदींना आता लोक मला भीतीच वाटते की ऐकणार की नाही ऐकणार आयोजकांनी का इथे कार्यक्रम घेतला असंच मला वाटते मोदींचा यवतमाळवरचा प्रेम नेमकं का काय आहे दोन हजार चौदाला जेव्हा पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली होती तेव्हाही ते, ते यवतमाळला आले एकोणीसला पंतप्रधान असताना दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची मोहीम सुरू करताना यवतमाळात आले आणि आता मोदी आपल्या तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्न करत आहेत आणि पुन्हा यवतमाळमध्ये ये येतात नाही नाही मोदींचं प्रेम असतं तर मी म्हणतो ना जे म, 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 मेजर प्रश्न होते की जमिनीचं आरोग्य शेतकऱ्यांचं आरोग्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मूळ प्रश्न किंवा आदिम आदिवासींचे प्रश्न प बंजारा समाजाचे भटक्या समाजाचे प्रश्न बचत गटांचे प्रश्न पूर्ण भारतातील कृषी व्यवस्थेचे प्रश्न यावर अमुगला त्यांनी निर्णय घेतले असते कमीत कमी तुम्ही जर बघितलं तर, तर मागच्या दहा वर्षात मोदी असताना बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतेक आत्महत्या झाल्या आणि हा विक्रमी आकडा आहे आणि काँग्रेसच्या राज्यात आम्ही खूप ओरड केली ह्यांच्या राज्यात तीच थी, परिस्थिती आहे तर हा हे तुम्ही कम्पेअर करा गुजरातशी तर गुजरातमध्ये एका वर्षात आठ आणि दहा आत्महत्या होतात तर काहीतरी परिस्थिती बिघडलेली आहे ना तर आपण मोदीजींना वेदना सांगितणे आणि पहिले पहिले आम्ही असे कार्यकर्ते आहो की वेदना सांगत असताना आम्हाला पर्याय काय पाहिजे हेही बोलत आहो मात्र पोलीसवाले आम्हाला जाऊन देणार नाही कारण आता मी विरोध तुम्हा, तुम्हाला नोटीस आली त्याने हुडजंग घालू नये किंवा ते शांतता भंग करू नये असं तसं लिहून दिलं आहे मात्र या वयात आता मी काय हुडजंग घालणार आणि काय मी माझा निरोप दिला आहे त्यांना आणि निरोप माझा बरोबर जातो आणि तीस वर्षाचं काम आहे माझं आणि पोलिसांना काय पोलीस कोणालाच जाऊ देणार नाही आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांसमोर मोदी करतील तरच काही होणार नाही नाही तर मजा तो आनेवाला आहे तर किशोर तिवारी यांचा स्पष्ट म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये यवतमाळमध्ये येऊन जे आश्वासन दिले होते त्या संदर्भात त्यांनी बोलावं त्यांच्या सरकारने काय केला केलेलं आहे ते मुद्दे मांडावे नाही तर महिलांनी पंतप्रधानांना जाब विचारावा अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट